गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे वसई विरार भागामध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वसई मधील गास सनसिटी हा रस्ता सलग 13 दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या ड्रोन व्हिडिओ मधून याची दाहकता समजू शकते. दरम्यान मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असल्यामुळे येथील स्थानिक गावातील तरुणांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये आज आगळंवेगळं आंदोलन केलं आहे. सलग 13 दिवसांपासून वसईतील गास सनसिटी रस्ता हा पाण्याखाली गेला आहे. गास गावातील आम्ही गासकर या संघटनेच्या तरुणांनी गास सनसिटी रस्त्यावर पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाविरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या. गास सनसिटी रस्त्याचा वापर नालासोपारा, भुईगाव, निर्मळ, गास, विरारपासून 25 ते 30 हजार नागरिक नियमित करत असतात. वसई रेल्वे स्थानक या रस्त्याने काही वेळातच गाठता येतं. सनसिटी चुळणे रस्त्यावर बाजूलाच लागून संपूर्ण खाडी क्षेत्र असल्यामुळे खास करून पावसाळ्यामध्ये समुद्रात भरती आली की हे पाणी सुद्धा या गासच्या रस्त्यावर येतं आणि इथला संपूर्ण मार्गच बंद होतो. दरवर्षीप्रमाणे पालिका आणि वाहतूक पोलीस हा रस्ता बंद करतात. यामुळे नागरिकांना वसई गाव अथवा देव तलाव असा दुहेरी वळसा घेत निर्मळ मार्गे नालासोपारा अथवा पुन्हा वसईत येण्याकरता लांब पल्ल्याचा प्रवास करून शेवटी घर गाठावं लागत आहे. आजारी माणसं, कामावर जाणारी चाकरमानी यांना हा रस्ता बंद असल्यामुळे मोठा त्रास होत आहे. यावेळी तर 13 दिवस रस्ता बंद झाला आहे. रस्त्याचं चित्र बघता आणखीन 3 ते 4 दिवस लागू शकतो तेही पाऊस पडला नाही तर. त्यामुळे येथील नागरिकांनी आज आपल्या भावना व्यक्त करत आंदोलन केलं.